हॅलो हाय नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी आर्षय कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, आपला आजचा फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण पुन्हा एकदा जोडले गेलेलो आहोत मिस भिवंडी या टीम सोबत. मिस भिवंडी 2024 सीझन 1 नुकताच पार पडला. 20 एप्रिलला हा इव्हेंट पार पडलेला आहे आणि खूप उदंड असा प्रतिसाद या इव्हेंटला मिळाला. सगळ्यात आनंदाची गोष्ट ही की या स्पर्धेमध्ये जे कोणी मॉडेल्स होते, ज्यांना नव्याने मॉडेलिंग करायचं होतं, असेही काही मॉडेल्स सहभागी झाले होते, असे काही स्पर्धक होते. विनामूल्य हा इव्हेंट ऑर्गनाईज करण्यात आला होता, म्हणजे मॉडेलकडून कोणत्याही एकही रुपयाचा खर्च न करवता त्या मॉडेल्सना खूप छान प्रकारे ग्रूमिंग करण्यात आलं होतं. त्या मॉडेल्सला खूप छान प्रकारचे आउटफिट्स देण्यात आले होते, मेकअप त्यांचा करण्यात आला होता. आणि अशा प्रकारे SG मेकओव्हर आणि व्हाईट हॉर्स एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून हा इव्हेंट खूप सक्सेसफुल झाला आणि लोकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमासाठी. मिस भिवंडी 2024 सीझन 1 साठी मुख्य पाहुणे म्हणून नम्रता प्रधान, त्याचबरोबर अस्मिता सुर्वे, अशा एक बरेच दिग्गज कलाकार उपस्थित होते आणि खूप छान कार्यक्रम झाला. आणि त्याचमुळे आता आपल्या सोबत मिस भिवंडी हा टायटल जिने आपल्या नावावर करवून घेतला, सीझन 1 ची जी विजेती ठरली ती दिव्या पवार आज आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहे. दिव्या, तुझं खूप खूप अभिनंदन की तुझ्या नावापुढे आता फायनली मिस भिवंडी 2024 सीझन 1 म्हणजे तू विनर आहेस, तर तुझं खूप अभिनंदन आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून या इव्हेंट्स हा इव्हेंट करण्यात आला होता ते आपले व्हाईट हॉर्स एंटरटेनमेंट आणि व्हाईट हॉर्स एंटरटेनमेंटचा फाउंडर रोहित आज आपल्यासोबत आहे पुन्हा एकदा. आणि त्याचबरोबर हा इव्हेंट ज्यांच्याकडून मॅनेज करण्यात आला होता ती सगळी टीम अर्थात SG मेकओव्हर आणि SG मेकओव्हरची स्नेहा आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे. स्नेहा, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तर एकंदरीत आपण या गप्पांना सुरुवात करतोय या दोघांकडेही वळण्या अगोदर जिने हा टायटल जिंकलेला आहे. मी तिच्याकडे येईन. दिव्या, काय सांगशील जेव्हा तुझ्या नावापुढे, कारण आम्ही पाहिलेलं आहे जेव्हा तुझं नाव अनाऊन्स झालं तेव्हा तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. सो यू आर स्पीचलेस ऍट दॅट टाइम. सो कसं वाटतंय जेव्हा हा टायटल तुझ्या नावापुढे जिंकला आणि काय प्रतिक्रिया आता लोकांच्या येत आहेत? खूपच छान वाटलं. पहिली गोष्ट म्हणजे मला, मी आधी ह्या आधीही बरेच पेजंट्स केले आहेत, पार्टिसिपेट केले आणि लहानपणापासूनच मला अभिनय, नृत्य आणि रॅम्प वॉक, म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होती किंवा शाळेपासूनच मी सगळ्या कल्चरल इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करायचे, तर मग तेव्हापासूनच मला आवड लागली आणि मग मी पार्टिसिपेशन जसं वेगवेगळ्या पेजंट्समध्ये केलं, मग त्यानंतर मला असं वाटलं की मी करू शकते. मला घरच्यांनी खूप सपोर्ट केला आणि ह्याआधी मी जे पेजंट्स केले होते, बट मिस भिवंडी हे सीझन 1 होतं आणि ज्या हिशोबाने जो सीझन 1 होता आणि सगळं ऑडिशन पासून आमचं ग्रूमिंग, आमचं फिनाले, सगळं जे ज्या हिशोबाने मॅनेज झालं आणि रोहित सरांनी घेतलेली मेहनत आणि स्नेहा मॅमचा सपोर्ट, तर खूप 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 छान एक्सपिरियन्स होता. आणि एक विनर झाल्यानंतर मला खूप ओव्हरवेल्म झाले मी, कारण मी ऑलरेडी एक्सपेक्ट नाही असं नाही म्हणू शकत, बट एक असताना विनरचं ते क्राऊडिंग मोमेंट, तर मग असं वाटतं की खूप रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत आपल्यावरती की आपल्याला पुढे जाऊन खूप चांगल्या गोष्टी करायच्या. नाही खरंच म्हणजे खूप छान वाटलं, कारण मला अजून एक गोष्ट तुझ्या बाबतीत बोलायची झाली तर इव्हेंट ओव्हरऑल इव्हेंटच्या बाबतीमध्ये, म्हणजे मिस भिवंडी हा जो पार पडला या मिस भिवंडीमध्ये तिथे आपल्या जेवढ्याही मॉडेल्स होत्या त्यांची फॅमिली तिथे होती, म्हणजे सगळ्यांचेच फॅमिली मेंबर्स तिकडे होते आणि त्या फॅमिलीकडून त्यांना तो प्रतिसाद मिळत होता. तुझ्या पप्पांनी तर लिटरली उभ्या राहून तुझ्यासाठी अशा छान जोरजोरात टाळ्या वाजवल्या, त्यांना तुझं खूप कौतुक होतं. फोटो काढण्यासाठी त्यांची जी होणारी धावपळ होती किंवा काही, मी फार जवळून पाहिलंय. तर काय वाटतं की जेव्हा पालकांकडून असा सपोर्ट आपल्याला मिळतो? मला खूप लकी फील होतं, बिकॉज अशा बऱ्याच मुली आहेत ज्यांना पार्टिसिपेट करायची इच्छा असते, ज्यांच्यामध्ये टॅलेंट असतं, बट त्यांना कधी कधी संधी कमी पडते किंवा पुढे येता येत नाही, कारण की फॅमिली सपोर्ट ही खूप इम्पॉर्टंट आहे. फॅमिलीने सपोर्ट केला तर मग आपल्यामध्ये जो टॅलेंट आहे किंवा आपली जी इच्छा आहे ती आपल्याला पूर्ण करता येते. तर मग माझे पेरेंट्स मला सपोर्ट करतात, ही गोष्ट मला खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. एक्झॅक्टली, नाही खरंच बोललीस. आणि मला असं वाटतंय सध्या फॅशन इंडस्ट्रीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे आणि
म्हणजे माझी मुलगी ही फॅशन शो करते, मॉडेलिंग करते, म्हणजे ती काहीतरी चुकीचं करते असं नाहीये. आणि कदाचित हेच पटवून देण्याचा प्रयत्न मिस भिवंडीच्या माध्यमातून सुद्धा करण्यात आलेला आहे. मला अजून एक थोडा वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे तुला की आजवर तू जसं की म्हणालीस की तुझा काही हा पहिला शो नव्हता, म्हणजे तू याही अगोदर शोज केलेले आहेत, पण बऱ्याच ठिकाणी आजकाल ब्युटी पेजंट म्हटलं, फॅशन शो म्हटलं की फी आकारली जाते. किंवा तू मिस भिवंडी शो केलास तर तुझ्याकडून तेव्हा फीज नव्हती घेतली, आपण कोणत्याच प्रकारची फीज नव्हती घेतली कोणत्याही मॉडेल्सकडून. तर याविषयी तुला ऍज अ मॉडेल म्हणून याकडे तू कसं पाहतेस, किंवा ऍज अ मॉडेल म्हणून तुला काय वाटतं हे योग्य आहे की नाही काय? हा जर एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यातून मुलींना अपॉर्च्युनिटीज मिळणार असतील, हा संधी मिळणार असतील, तर मग मला असं वाटतं की एंट्री फीज किंवा रजिस्ट्रेशन फी हे सगळं घेण्याची गरजच नाही आहे. कारण की जर मुली येत आहेत ते त्यांचं टॅलेंट दाखवत आहेत, रॅम्प वॉक होतोय किंवा टॅलेंट राऊंड असतो, तर ते एलिजिबल आहेत ना पुढे जाण्यासाठी जर तुम्ही एक प्लॅटफॉर्म ओपन करताय. तर मला वाटतं की मिस भिवंडी हा प्लॅटफॉर्म असा होता की त्यांनी खरंच ही गोष्ट पुढे आणण्याचा प्रयत्न केला की टॅलेंट डज नॉट रिक्वायर यु नो टू गेट इन्वॉल्व्ड विथ सम फायनान्शियल. बरोबर नाही, कारण बरेच मॉडेल्स असे आहेत की केवळ पैशाच्या अभावी त्यांचं करिअर खुंटत किंवा पैशांच्या अभावी ते पुढे नाही जाऊ शकत किंवा ती पाऊल ते उचलू शकत नाही. कदाचित मिस भिवंडीच्या माध्यमातून अशा सगळ्याच मॉडेल्सना ही संधी उपलब्ध झाली. तुझ्या सोबत अजूनही बऱ्याच कंटेस्टंट होते, कसं सगळ्यांसोबत बॉन्ड तयार झाला? कारण मी पाहिलंय की तुम्ही बऱ्याचदा एकत्र यायचा, ग्रुमिंग सेशन साठी तुमचं भेटणं व्हायचं किंवा बरेच काही डिस्कशन असू देत, शोज रिलेटेड काही अपडेट्स असू देत, तुम्ही सगळे छान असायचात, त्या सगळ्यांसोबतचा तुझा टाइम कसा होता? खूप छान. मी डे वन पासून, म्हणजे जो डे वन होता ऑडिशनचा, मला वाटतं मी सगळं मी आधी पोचले होते आणि मग सगळ्या मॉडेल्स येत होत्या. येस, आपण दोघीच होतो तिकडे. सो मी खूप एक्सायटेड होती, मी वाट बघत होती की किती कॉम्पिटिटर्स येत आहेत आणि मग कसं असणार आहे पुढे, हो काय होईल पुढे. तर ती एक्साइटमेंट होती माझ्या मनामध्ये कॉन्स्टंट. आणि जसं परफॉर्म झालं, सगळे गेस्ट आणि जजेस आले होते ऑडिशनला, परफॉर्मन्स झालं आणि मग तो जो फ्रेंडली एन्व्हायरमेंट होता, बिकॉज तुम्ही अँकर होतात, तर मग तो एन्व्हायरमेंट खूप फ्रेंडली वाटलं, खूप छान वाटलं. असं म्हणजे ऑडिशन झाल्यानंतर असं एक दडपण असतं ना मनात की हा आपण ऑडिशन द्यायला आलो होतो, बट असं वाटलं की सगळे आपलीच लोक आहेत, म्हणजे छान छान होतं. क्या बात आहे. तर श्रोते हो, आज आपल्यासोबत मिस भिवंडी हा जो इव्हेंट पार पडला त्या इव्हेंटची टीम जोडली गेलेली आहे. टीम म्हणण्यापेक्षा ज्यांच्या माध्यमातून हा इव्हेंट ऑर्गनाईज करण्यात आला आणि जिच्या नावावर हा क्राऊन फायनली लागला, जिच्या नावाने हा क्राऊन गेलाय आता, तो म्हणजे दिव्या. आज हे सगळेजण आज आपल्यासोबत आहेत आणि स्नेहा आणि रोहित तुमच्या दोघांकडे पण मी येणार आहे, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. तर श्रोते हो, आपल्या आजच्या फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण ज्या गप्पा सुरू आहेत या सगळ्या मिस भिवंडीच्या टीम सोबत या अशा सुरू राहणार आहेत, पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आपण घेतो एक छोटीशी विश्रांती, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला आजचा सेगमेंट फॅशनिस्टा. या सेगमेंटमध्ये आज आपण गप्पा मारत आहोत मिस भिवंडी 2024 सीझन 1 हा जो पार पडला त्याचे ऑर्गनायझर रोहित आणि स्नेहा. स्नेहाच्या माध्यमातून, एच एम एकओव्हरच्या माध्यमातून हा इव्हेंट संपूर्ण मॅनेज करण्यात आला होता आणि व्हाईट हॉर्स एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून हा इव्हेंट ऑर्गनाईज करण्यात आला होता. खूप छान इव्हेंट झाला. तर एकंदरीत एक नवीन पाऊल उचलून, म्हणजे एक पाऊल उचलून नव्याने एक इव्हेंटमध्ये उतरणं आणि तो इव्हेंट सक्सेसफुल होणं ही खूप मोठी गोष्ट असते. तर रोहितला आता मी विचारणार आहे. रोहित, तू म्हणजे खूप मोठा डिसिजन घेतला होतास की व्हाईट हॉर्सच्या माध्यमातून आता आपण इव्हेंटमध्ये येतोय आणि तुझा एक कन्सर्न होता की मला खरं टॅलेंट लोकांसमोर आणायचंय आणि तो लिटरली इव्हेंट होईपर्यंत तुझ्या चेहऱ्यावरती ते टेन्शन होतं की कसा होतोय काय होतोय. कारण जितकं टेन्शन मॉडेल्सला असतं ना की मी स्टेजवर गेल्यानंतर मी कशा प्रकारे प्रेझेंट करणार आहे, तितकंच टेन्शन ते ऑर्गनायझरला असतं की कशा प्रकारे हा इव्हेंट पार पडतोय. आणि आपल्या इव्हेंटला खूप छान दिग्गज अभिनेत्री आल्या होत्या, तर काय असं कसं काय दडपण होतं तुझ्यावरती तेव्हा? म्हणजे मला खूप जाणून घ्यायला आवडेल आणि मला श्रोत्यांनाही आवडेल की श्रोत्यांनाही समजेल की एखाद्या इव्हेंट ऑर्गनाईज करणं त्यावेळेला त्या ऑर्गनायझरच्या काय भावना असतात.
इव्हेंट ऑर्गनाईज करणं खूप कठीण गोष्ट आहे आणि तेवढीच सोपी पण. जर आपल्याकडे सगळेच रिसोर्सेस असतील तर इझी पण आहे. स्नेहाने चांगली मदत केली मला त्याच्यामध्ये, पूर्ण मॅनेजिंगचा पार्ट तिच्याकडे असला तरी पण ऍज अ ऑर्गनायझर एक प्रेशर असतो की समोर येणारी पब्लिक ज्या मॉडेल्स आहेत, कारण की त्यांची पूर्ण जिम्मेदारी घेऊन आपण एक इव्हेंट ऑर्गनाईज करतो आणि जेव्हा इव्हेंट ऑर्गनाईज होतो त्याच्यामध्ये प्रत्येक एखादी गोष्ट परफेक्ट असणं महत्वाची असते. तर त्या परफेक्शनसाठी जी मेहनत घेतो ना तर तो प्रेशर ऑटोमॅटिकली आपल्यावरती येतो. तर मॉडेल्सचं स्टेजवरती जाणं, त्यांचं मेकअप, त्यांच्या कॉस्ट्युम्स, गेस्टला व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट आणि ओव्हरऑल इव्हेंटमधली जी अरेंजमेंट असते, वॉटर झालं, छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक ऑर्गनायझरला बघायला लागते. तर त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं त्यावेळेला खूप टफ जातं. आपण त्या दिवसाची प्लॅनिंग करतो, पंचावतो दिवस येतो त्यावेळेला प्लॅनिंग एका बाजूला असते आणि काम वेगळं घडत असतं. तर ते झालं त्या दिवशी. प्रेशर होता पण एंड टू एंड आपल्याला इव्हेंट सक्सेसफुल करायचा होता आणि तो आपण करून दाखवला. बरोबर. मला अजून बरेच प्रश्न आहेत पण मी तत्पूर्वी स्नेहाकडे सुद्धा येईन. स्नेहा, तू ऍज अ मॅनेजिंग पार्टनर म्हणून सोबत जॉईन झालीस आपल्या व्हाईट हॉर्स एंटरटेनमेंटला आणि मिस भिवंडी हा इव्हेंट जर आज रोहितचं तितकं श्रेय असेल तर तिथेच तुझंही श्रेय आहे की तू ही मेहनत घेतलीस, सगळ्या मॉडेल्सला सांभाळून घेतलंस. कसा तुझा अनुभव राहिलेला आहे हा मिस भिवंडी 2024 चा? जसं की मिस भिवंडी 2024 जेव्हा इव्हेंट रोहितने मला सांगितलं की आपल्याला असं असं करायचं, असं असं मॅनेज करायचं आपल्याला, सो तेव्हा करताना पहिले माझ्यासाठी हे पहिल्यांदा होतं की हे मी करते मॅनेज. ओके, रोहित इन्स्ट्रक्शन देत होता की हे करायचंय ते करायचंय, पण ते कसं मॅनेज होईल, ह्या गोष्टी येतील नाही येतील ते सगळं बघणं, त्याचं प्रेशर वेगळं, परत तो इव्हेंट सक्सेसफुल होणं ते सुद्धा प्रेशर होतं की तो इव्हेंट सक्सेसफुल झाला पाहिजे. तर त्यासाठी तर मला आतून मी खूप घाबरलीच होती त्या मुमेंटला, पण मी खूप ब्लँक झाली होती, पण तरी पण असं होतं की काही झालं तरी आपल्याला हा शो हिटच करायचा. पण मग मला एक विचारायचंय तुमच्या दोघांनाही, ऍज अ इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून तुम्ही हा पहिला इव्हेंट केला, कोणती गोष्ट शिकायला मिळाली? मॅनेजमेंट स्किल, टाइम मॅनेजमेंट. एक्झॅक्टली. स्नेहा, तुझ्या बाबतीत काय? कारण तू ऑलरेडी इन टू इन बिझनेस आहेस, म्हणजे तू एक मेकअप आर्टिस्ट आहेस आणि तुला माहितीये वेळ ही खूप, म्हणजे तुला तर असं असेल की तुला 10 मिनिटात आणि 10 मिनिटांमध्ये काम फिनिश करायचंय अशी वेळ बऱ्याच वेळेला येते, पण इव्हेंट करत असताना अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुला शिकायला मिळाल्या? एक तर जसं सांगितलं रोहितने, टाइम मॅनेजमेंट ते होत नव्हतं ऍक्च्युली त्या मोमेंटला. म्हणजे जसं मी ऑर्डर्स घेते तेव्हा मी ऑन टाइम असते तिथे, पण हे करताना मला खूप वेळ असं झालं की माझा टाइम मॅनेज होत नव्हता, मी टाइमावर जात पोहोचू शकत नव्हते त्या मोमेंटला. फक्त तीच एक गोष्ट होती माझ्यासाठी, आणि प्लस मॅनेज केल्यानंतर काही गोष्टी अशा पण होत्या की त्या मिनिट बघितल्या नाहीये त्या बघायला पाहिजे. ओके, सो ते एक मला सांगायचं, म्हणजे शिकायला की आपल्याला मॅनेज पण करता आलं पाहिजे व्यवस्थित आणि टाइम, म्हणजे नेक्स्ट टाइम या गोष्टी आपल्याकडून होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ. बरे, मला एक विचारायचं आता रोहित, की एक इव्हेंट केल्यानंतर जसं आज दिव्या आपल्यासोबत आहे, दिव्याचे पप्पा एक खूप प्राऊड फील करत होते दिव्याच्या त्या विनिंग मुवमेंट नंतर, तसं तुला कसा रिस्पॉन्स मिळालाय तुझ्या मॉडेल्सच्या पॅरेंट्सकडून किंवा मॉडेल्सकडून? जेव्हा प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी संपला तेव्हा प्रत्येकाचे पॅरेंट्स आले होते, तर मी ऍज अ इंडिव्हिज्युअली जाऊन भेटलो त्यांना, कारण की त्यांचा फीडबॅक विचारणं हे मला जास्त इम्पॉर्टंट वाटत होतं, कारण की त्यांची मुलगी जेव्हा स्टेजवरती येते तेव्हा त्यांना हे विचारणं गरजेचं होतं की तुम्हाला त्या मुमेंटला कसं वाटलं. कारण की पॅरेंट्सच्या मनामध्ये ना मॉडेल्स म्हटलं की एक वेगळी भावना येते, मग कधी कधी त्यांना बॅकफूटला जावं लागतं. तर मी विचारलं, दिव्याच्या वडिलांना सुद्धा विचारलं की तुम्हाला इव्हेंट कसा वाटला, मॅनेजमेंट कशी वाटली. त्याच्यानंतर सेजलची मम्मी होती, भरपूर म्हणजे असे पॅरेंट्स होते, मी त्यांना जाऊन विचारलं की तुम्हाला इव्हेंट बद्दल काय फीडबॅक आहे, नेगेटिव्ह असेल तर सांगा, आम्ही नेक्स्टला त्याच्यामध्ये आणखी इम्प्रुव्हमेंट करू. म्हणजे आपण आपल्या चुकीने शिकतो, तर तेच मी विचारले की माझे काय चुकी असेल ते सांगा, नेक्स्ट टाइम आपण त्याच्यामध्ये आणखीन बेटर करू. तर हे मला वाटलं की प्रत्येकाला भेटून आपण एक एक विचारावं पॅरेंट्सला, म्हणजे एकंदरीत त्यांच्याकडून तुला रिस्पॉन्स हा पॉझिटिव्ह असेल. कारण काय असतं, इव्हेंट म्हटला की काही गोष्टी मागे पुढे होत असतात, पण आपली जी मेहनत असते ते जेव्हा मॉडेल स्टेजवरती येतात, ग्रुमिंग त्यांचं झालेलं असतं आणि त्यानंतर ते जेव्हा वॉक करतात, स्वतःला प्रेझेंट करतात, तेव्हा अर्थात
मग ते असं वाटतं की कुठेतरी मेहनत फळायला आली. दिव्या तुझ्याकडे येईन मी. तू जसं मी रोहितला विचारलं आणि आय रिमेंबर की तुझी मम्मा तुझ्यासोबत नव्हती त्या मुमेंटला, पण मग घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या की सगळे अवॉर्ड्स प्रेझेंट तू करत आलेली आहेस, पण पहिला सीझन आणि पहिल्या सीझनवर अगदी खूप छान ठळक अक्षरात आता नाव घेतलं जाईल तुझं, म्हणजे जेव्हा जेव्हा सीझन टू होईल सीझन थ्री होईल तेव्हा पहिल्या सीझनचे विनर कायम लक्षात राहील. सो घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? जेव्हा आईला कळलं तेव्हा ती खूप एक्साइटेड होती कारण ती घरी होती आणि माझं जेव्हा विनर म्हणून नाव डिक्लेअर झालं पप्पांनी व्हिडिओ कॉल लावला तिला आणि ती एकदम सरप्राईज झाली आणि खूप आनंदी झाली आणि ती व्हिडिओ कॉल मधून बघते आणि ती रडते, म्हणजे शी वॉज लाईक सो ओव्हरवेल्म्ड. तर मला असं वाटतं की हे जे टायटल मिळालंय त्याचा मी पुरेपूर असा पुढे जाऊन चांगला वापर करतो. क्या बात आहे. श्रोते हो, आज आपल्यासोबत सगळी टीम जोडली गेलेली आहे मिस विमेंटी 2024ची आणि स्नेहा आणि रोहित सोबत गप्पा सुरू आहे, दिव्यासोबतही गप्पा सुरू आहे आणि इथून पुढे काही माझे मोजके प्रश्न आहेत पण मला विशेष करून ते जाणून घ्यायचे आहेत की एखाद्या इव्हेंट ऑर्गनायझरने जर काही गोष्टी जर बदलावायच्या असतील तर त्या कशा बदलल्या पाहिजेत किंवा काय, कारण इव्हेंट मॅनेज करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आणि ते म्हणतात ना की तुम्हाला तुमच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागते. तर अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या मला रोहित सिंह यांच्याकडून जाणून घ्यायच्यात, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. तर श्रोते हो, आपण भेटूयात लगेचच आणि आपल्या आजच्या फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये मिस भिवंडी 2024 सीझन 1ची ही टीम जोडली गेलेली आहे. या गप्पा अशा सुरू राहतील पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. रेडी? हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट फॅशनिस्टा. तर रोहित, म्हणजे मगाशी मी विचारलं की एक इव्हेंट म्हणून मधून तू काय शिकलास आणि तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी समजल्या, पण या मिस भिवंडी 2024 मधून अशा कोणत्या गोष्टी ज्या कायम तुझ्या आठवणीत राहतील? म्हणजे एक असतं ना, प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा करत असतो तेव्हा काही गोष्टी असतात ज्या कायम अविस्मरणीय असतात आणि असतं ना की त्या कायम माझ्या लक्षात राहणार आहेत, कायम माझ्या आठवणीत राहणार आहेत की त्या गोष्टी मी नाही विसरू शकत, किंवा प्रत्येक लोकांसोबतचा बॉन्ड किंवा काय. न विसरण्यासारखी गोष्ट जेव्हा विनर अनाऊन्स आला त्यावेळेला जशी दिव्या रडत होती तसं मी पण इमोशनल झालेलो का, म्हणजे आता पण असं गुजबम्स येतात मला की ठीक आहे मी काहीतरी केलं तिथे आणि ती म्हणजे डिझर्व करते त्या टाईपचा, तर ते एक मला फील झालं. सेकंडली ऍज अ ऑर्गनायझर मी कधी स्वतःला इमॅजिन पण केलं नव्हतं. ऍक्च्युली कॉलेज टाइम मध्ये आहे ना मी कधीच कुठल्या कल्चरल इव्हेंट मध्ये पार्ट केला नव्हता, फक्त एक तो त्या साईडचा बाजूचा पार्ट सोडला, त्याच्यानंतर मी कॉलेज स्टडी तेच करायचो, पण हा ऍज अ ऑर्गनायझर असा मला बिलीव्ह होत नव्हता की मी करू शकतो, तर ते मी केलं आणि मला म्हणजे चांगली आठवण आहे त्याच्यावर. म्हणजे स्वतःच वरती एक स्वतःचाच कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की मी करू शकतो. स्नेहा तुला विचारायचं, म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये तू अनेक सेलिब्रिटीजना भेटत असते, अनेक कस्टमर्सना भेटत असतेस, नवनवीन लोकांकडे जात असतेस, बऱ्याच गोष्टी असतात, पण मिस भिवंडी मधली अशी कोणती गोष्ट आहे की जी तू कधीच विसरू शकणार नाही, कारण फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल असं असतं प्रत्येकासाठी आणि पहिला हा खूप जास्त स्पेशल असतो. मिस भिवंडीचा आता दुसरा इव्हेंटही येईल लगेच, आपण त्याविषयी बोलणार आहोत, पण अशी कोणती गोष्ट आहे जी तू नाही विसरू शकत? जसं की हा इव्हेंट मॅनेजमेंट करणं आणि जो रोहित सरांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला ती गोष्ट, की मी जे बोलत होती म्हणजे त्यांनी जे जे सांगितलं तसं मी सगळं अरेंज करत होते, किंवा त्यांनी प्रत्येक गोष्ट मला विचारून केली आहे की हे करायचं ते करायचं, त्यांनी ठेवलेला जो विश्वास आहे ना ते माझ्या लक्षात. क्या बात आहे, खूप सुंदर. पण आगामी आता काय आहे, म्हणजे एक सक्सेसफुल इव्हेंट झाला, आपण एक सक्सेसफुल इव्हेंट बद्दल बोलत आहोत, आगामी काय प्लॅन्स आहेत? मी रोहितला विचारेन, रोहित काय म्हणजे काय नवीन असणार आहे का किंवा काय येतंय मला प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे की एवढा चांगला इव्हेंट झाल्यानंतर आता नक्कीच तुम्ही दोघेही गप्प बसणार नाहीये, तर काहीतरी स्पेशल असणार आहे, तर काय आहे? आता जून मध्ये आमचा 2 तारखेला एक इव्हेंट येतोय, तो ऑर्गनाइज केला व्हाइट हॉर्सने, त्याच्यामध्ये स्नेहा मॅनेज पण करते आणि स्नेहाचा एक सेमिनार आहे SG मेकओव्हरचा, तर तो एक दिवसाचा सेमिनार असेल, कोणाला पण ग्रूमिंग टिप्स मेकअप बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्याच्यासाठी एक सेमिनार असतो,
तर त्याच्यामध्ये स्नेहा पर्सनल एक सेमिनार घेते, तर ते तुम्ही जॉईन करू शकता बदलापूरमध्ये इव्हेंट आहे. क्या बात आहे म्हणजे खूप छान गुड न्यूज दिलेत आणि अगदी करेक्ट टायमिंगला तुम्ही इथे आलेले आहात. आणि खूप छान वाटलं ऐकून की मिस विमेन डे सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही लगेचच काहीतरी नवीन घेऊन येत आहे, खरंच खूप शुभेच्छा आहेत. आणि स्नेहा आता तुझ्याकडे येईन की सांगितलं की तू स्वतः तो सेमिनार घेणार आहेस, कितपत गरज आहे त्या सेमिनारची, किंवा काय वाटतं तुला कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळेल, आणि एकंदरीत जे समोरून लोक येणार आहेत शिकण्यासाठी त्यांना काय शिकायला मिळेल. आता जसं की सेमिनारमध्ये बरेच सेमिनार मी अटेंड केले, तर त्याच्यामध्ये बेसिकली काय दाखवतात की मेकअप कसे करतो आपण, पण कोणी त्याच्यामध्ये हे नाही सांगत की लोकल प्रोडक्ट टू हाय प्रोडक्टचं नॉलेज कोणी देत नाही, किंवा मेकअप कसा करतोय आपण त्याआधी बिफोर केअर काय घेतली पाहिजे, स्किन बद्दल नॉलेज दिलं पाहिजे, म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी. आणि जसं की आता मार्केटमध्ये मुलींना मेकअप नॅचरल लागतो, कुठेही गेलं कोणीही ऑर्डर देताना पहिलं त्यांचं वाक्य असतं की आम्हाला नॅचरल मेकअप, त्यांना व्हाईट पॅची केकी लुक आवडत नाही. सो माझं असं आहे की मला या सेमिनारमध्ये नॅचरल लुक दाखवायचा, जसं मी सेलिब्रिटीवर पण करते, जसे माझे क्लायंट्स असतात त्यांच्यावर मी जो करते, तर तो बेस मी कसा करते, कशा प्रकारे क्रिएट करते, किंवा कुठले प्रोडक्ट युज करते, तर मी हे त्या माध्यमातून शिकवणार आहे. आणि प्लस त्याच्यात तुम्हाला खूप काही शिकण्यासारखंच आहे, की असं नाही की नुसतं आपण एक मेकअप दाखवतोय आणि सेमिनार संपवतोय, त्याच्यामध्ये खूप काही तुम्हाला मार्केट स्ट्रॅटेजी आपण दाखवणार आहे. इव्हन जसं की मार्केटमध्ये आता काय काय चालू आहे मेकअप प्रोडक्ट बद्दल, जसं की आता हाय प्रोडक्ट वाढत चाललेले आहेत, तर कोणी लोकल प्रोडक्टकडे बघत नाहीये, तर त्याचा पण यूज कसा होऊ शकतो हे पण मी त्याच्यामध्ये दाखवणार आहे. क्या बात आहे, म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट हा होता, आणि बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे तू ज्या कॉन्फिडंटने आता बोललीयस 100% तो तू नक्की सक्सेसफुल करशील, कारण आपल्याकडे जे नॉलेज आहे ते वाटल्याने आपल्याकडेचं नॉलेज अजून जास्त वाढतं, आणि हे खूप खरं आहे. आणि खूप छान, तुला खूप शुभेच्छा आहेत रोहित, तुम्हाला सुद्धा दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. आणि नक्कीच तुम्ही दोघं पुन्हा एकत्र आहात, त्यामुळे नक्कीच सगळ्यांसाठी ते खूप छान आनंदाचं असणार आहे, आणि तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह पुन्हा एकदा यातून करून दाखवाल असा विश्वासही तुमच्या दोघांवरती आहे. दिव्या, पुन्हा एकदा तुझ्याकडे येईल. तू मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये आता उतरलेलीच आहेस, तुझे बरेच पेशंट चालू असतात, पण आता विचारायचं आहे की असे टायटल जिंकल्यानंतर पुढचं काय प्लॅनिंग आहे, काही अपकमिंग शोज करणार आहेस, किंवा मॉडेलिंग क्षेत्रामध्ये स्वतःला कसं पुढे नेशील? मला रॅम्प वॉक करायला खूप आवडतं, हे मी ठामपणे सांगू शकते. मला म्हणजे ती माझी आता हॉबीच झाली आहे, आणि आपली जी हॉबी असते त्याच्यामध्ये जर आपल्याला करिअर करायला मिळालं तर काय क्या बात असेल. तर मग मला ना खूप हार्डवर्क करायचं आहे, आणि आपण बोलतो ना लर्निंग नेव्हर एंड्स, तर मला जेवढी पण संधी मिळतील ना मी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करेन, आणि जेवढं शिकेन तेवढं जास्त इम्प्रूव्ह होईल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तर मग जेवढं परफेक्ट होईल तेवढं मला जास्त पुढे स्कोप वाढेल, आणि मग तसा माझा करिअर अपॉर्च्युनिटीज. क्या बात आहे, नक्कीच. म्हणजे एक गोष्ट असते ना की मॉडेलने कायम लर्निंग प्रोसेस मध्येच राहायला हवं, म्हणजे तुम्ही जितकं मॉडेलिंग करताय किंवा तुमचा जो नेचर आहे तो कसा आहे, कारण मॉडेलिंगला हे कधीच एका दिवसाचे मार्क्स दिले जात नाहीत, तर तुमचं एकंदरीत पूर्ण दिवसांचं नेचर कसं होतं, तुमचं बिहेवियर कसं होतं, तुमचं वागणं कसं आहे, तुम्ही एखाद्याला कसं ट्रीट करता, ह्या सगळ्या गोष्टी बघून मला असं वाटतं त्याचे सगळे पॉईंट्स ठरवले जातात. माझ्यापेक्षा दोघांना जास्त कल्पना आहे, त्यामुळे आय एम सो कॉन्फिडंट की तुला ज्या डे वन पासून आम्ही भेटलोय किंवा हे दोघं तुला जास्त वेळा भेटलेले आहेत, त्यामुळे त्या दोघांना जेव्हा आम्हाला रिझल्ट अनाऊन्स झाला तेव्हा सगळेच आम्ही हॅपी होतो की हा एका योग्य व्यक्तीच्या नावावरती तो क्राऊन गेलेला आहे. आणि मिस भिवंडीची जी पहिली विनर आहे ती खूप ठामपणे लोकही म्हणते की हा शी डिझर्व, तर तू असं काम केलेलं आहेस, तुला अशाच खूप शुभेच्छा आहेत. आणि आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, आपण इतक्या गप्पा मारल्या पण मग मिस भिवंडीचं काय, सीझन टू चं काय आहे, कधी करायचं आहे, कधी करायचं विचारलं, कधी करताय नाही विचारलं, कधी करायचं असं विचारलं, त्यामुळे रोहित काय प्लॅनिंग झालंय का, मनामध्ये तरी विचार केला असशील? प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं होतं मिस भिवंडी सीझन टू चं सुद्धा, तर यावेळेस थोडं लेट आपण ऑर्गनाइज केलं. नेक्स्ट इयरला आपण डिसेंबर मध्ये ऑडिशन करतोय आणि जानेवारी मध्ये शो असेल. कोमल आपल्या सोबत असेलच, जेवढे पण सीझन होतील त्याच्यामध्ये कोमल सोबत असेल, पण आपण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन नवीन आयडियाज ट्राय करू. आणि आम्ही ट्राय हे पण करू की जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या वेळेस आम्ही फ्री ऑफ कॉस्ट येण्याचं ट्राय करूया. तर ते इम्पॉर्टंट आम्ही गोष्ट लक्षात ठेवू की कारण की मॉडेलकडनं कुठल्या प्रकारचे चार्जेस आम्ही घेणार नाहीये प्रत्येक शो साठी.
पण फ्युचर बघूया जर त्या गोष्टीची नीड लागते. आणि मॅनेजमेंटचं काय म्हणजे आपण मॅनेजमेंट कोणाला करायला द्यायचंय म्हणजे काय आपली ठरलेली आहे ना. मॅनेजमेंटसाठी एसजी मेकर आहे, जर त्यांना मोठ्या शोचा ऑफर येतो तर ते पुढे प्रोसीड करू शकतात. नाही नाही, खरंच जोक्सचं पार्ट, पण खूप छान वाटलं तुमच्या दोघांकडूनही पॉझिटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी ऐकून. स्नेहा तुझं काय म्हणत विचार आहे की तुला मिस विमंडी सीझन 1 तू असा केलायस, पण सीझन 2 ला काहीतरी वेगळं वळण द्यायचंय किंवा सीझन 2 आपण काहीतरी वेगळा करायचं, काय म्हणत वेगळं बदल करायचं म्हटलं तर काय करशील? जसं सीझन 1 होतं त्याच्यामध्ये आम्हाला थोडं शिकण्यासारखं भेटलं की आपल्याला काय काय गोष्टी करता आल्या पाहिजे, ते आम्ही सीझन 2 मध्ये इम्प्रूव्ह करू की ह्या गोष्टी करू आपण, ह्या गोष्टी ठेवू आपण, सगळं मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट जसं की सरांनी सांगितलं त्यानुसार मग आम्ही व्यवस्थितरित्या सेकंड जो शो आम्ही करू तो चांगल्या रित्या पार पाडू. येस, एकंदरीत स्नेहाने सांगितलं की ती असणार आहे सीझन 2 ला. येस येस, क्या बात आहे. बर, आणि सरते शेवटी मी रोहित पुन्हा एकदा तुझ्याकडे येईल. तू खूप चांगलं पाऊल उचललेला आहेस, खूप चांगला विचार घेऊन पुढे चाललायस. या हा इव्हेंट सक्सेसफुल होणं हे केवळ मॅनेजमेंट जे करतायत त्यांचं किंवा मॉडेलचं किंवा तुझं एक त्याचं श्रेय नाहीये, तर त्यासाठी बऱ्याच जणांचा हातभार लागला. असं म्हणतात की सगळी सोंगा आणता येतात पण पैशाचा सोंग आणता येत नाही. एक इव्हेंट उभा करणं म्हणजे प्रचंड पैसा लागतो, आणि आज तुझी मॉडेल जी जिंकलेली आहे ती इथे समोर आहे, पण आपण आज आपल्याला अनेक श्रोते ऐकतायत, तर मी तुला रिक्वेस्ट करेन की ज्यांनी ज्यांनी कोणी कोणी तुला याच्यामध्ये मदत केलेली आहे किंवा त्यांच्याविषयी काय सांगशील. ओके, सगळ्यात आधी ते बोलेन की जर आपण कुठलाही इव्हेंट फ्री ऑफ कॉस्ट करतोय तर त्याच्यामध्ये लागणारे पैशाची जी गोष्ट आहे तो जिथे आपल्याला 50% लागणार तिथे आपल्याला 100% द्यावा लागतो पैसा. तर त्याच्यासाठी मेनली माझी स्वतःची कंपनी धीरज हाईट्स, त्याच्यामध्ये समृद्ध भाई आणि मनीष भाई दोघांना मी सांगितलं, त्यांनी मला बोलले गो अहेड. त्याच्यानंतर ग्रिल मास्टर कॅफे गणेश दादा, त्यांनी मला तेवढी हेल्प केली. त्याच्यानंतर स्नेहाने सुद्धा चांगले कॉन्टॅक्ट दिले, त्याच्यामुळे थोडंसं आणखीन आपल्याला एक त्याच्यामध्ये कॉलॅबोरेशन भेटला. कारण की याच्यामध्ये कसं पैसा आणि कॉलॅबोरेशन दोन्ही गोष्टी लागतात, मॅटर करतात. कॉस्ट्युम डिझाईन झाले, त्याच्यानंतर मेकअप झाला. मेकअपसाठी परमित एक चांगली मेकअप आर्टिस्ट आहे, तिने सुद्धा आम्हाला चांगलं कॉलॅबोरेशन दिलं. त्याच्यानंतर क्लोथिंगसाठी भार्गवीने आपल्याला चांगलं सपोर्ट केलं. भैरवीने चांगलं सपोर्ट केलं. त्याच्यानंतर कोमलने चांगला शो मॅनेज केला. थोडा शोचा टायमिंग चेंज झाला होता, पण कोमल आरजे कोमल आता मला हे तरी समजलं की विंडीमध्ये कुठलाही जर इव्हेंट असेल तर तिथे आरजे कोमल साठी मी कॉन्ट्रॅक्ट साईन करून नक्कीच देईन. थँक्यू थँक्यू. आणि स्पॉन्सरांचे खूप खूप आभार, त्यांनी भरोसा दाखवला. नेक्स्ट इयर आम्ही ट्राय करू की चांगले चांगले स्पॉन्सर आणखीन आपल्यासोबत जोडतील, आणि जे पुराणे आहेत जुने आहेत त्यांना आपण नेहमी सोबत घेऊन चालू, कोणाचा हात सोडायचा नाही आणि सगळ्यांना पुढे घेऊन जायचं. क्या बात आहे, खूप छान, खूप बरं वाटलं हे शब्द ऐकून. आणि खरंच वन सेकंड तुमच्या दोघांचाही मनापासून आभार की मला सुद्धा ही संधी दिली, आणि आज सुद्धा तुम्ही इतक्या लांबून खास वेळात वेळ काढून आला. दिव्या तुला खूप शुभेच्छा, तुझं खूप कौतुक आहे, कारण इतकं सगळे अवॉर्ड जिंकल्यानंतरही एक डाऊन टू अर्थ असा तुझा नेचर आहे, तू खूप गोड आहेस, अशीच राहा. तुला तुझ्या पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आणि आता मिस भिवंडी सीझन 2 तेव्हा असेल तेव्हा तू कदाचित मॉडेलच्या स्टेजवरती नसेल तर तू समोर बसलेली असेल, कारण तू पहिल्या सीझनची विनर असेल त्यामुळे. सो खरंच त्यासाठी तुला सुद्धा खूप शुभेच्छा आहेत. आणि वन्स अगेन स्नेहा, आता आगामी जो आपला शो येतोय 2 तारखेला त्यासाठी तुमच्या दोघांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. नक्कीच हे जे सेशन आपण घेत आहोत, हा सेमिनार जो घेत आहोत, तो सक्सेसफुल होईल नो डाऊट. असे छान एकत्र राहा आणि खूप मस्त चांगले कार्यक्रम नेहमी करत राहा, आणि तुमच्या तिघांचंही खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तर श्रोते हो, आपला आजच्या फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये मिस भिवंडी 2024 सीझन 1 ची टीम जोडली गेली होती, त्यामधून एसजी मेकओव्हर मधून स्नेहा आणि व्हाईट हॉर्स एंटरटेनमेंट ही जी कंपनी आहे याच्यामधून रोहित आज आपल्यासोबत जोडले गेले होते. आणि हा सीझन ज्यांनी ज्यांनी जिंकलेला आहे, खरं तर आपली फर्स्ट रनरअप, सेकंड रनरअप आहे रितिका गोतारणे, तिचंही खूप कौतुक. फर्स्ट रनरअप आपली कशिश केदार, तिचंही खूप कौतुक. आणि आपली आजची विनर जी होती ती दिव्या पवार, तुझंही पुन्हा एकदा खूप आभार. आणि अशी सगळी टीम आज आपल्यासोबत इथे जोडली गेली होती, सगळ्यांसोबत खूप छान दिलखुलास गप्पा झाल्या. या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. आणि त्याचबरोबर मिस भिवंडीचे काही अपकमिंग इव्हेंट्स असतील, काही अपडेट्स असतील, तर मिस भिवंडीच्या या इंस्टाग्राम सोशल पेजवरती नक्कीच तुम्हाला मिळतील, तर डू फॉलो. आणि आचार्य 90 FM वरती सुद्धा असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.